हय, हांच्यानी लोकांचे जीव घेतले, भुरग्यांचे जीव घेतले स्मार्ट सिटीच्या नावान. हांच्यानी डस्ट पोल्युशन दिलें पणजेकरांक. हांच्यानी लोकांचे पणजेकरांचे धंदे रायटफुली, ज्यांच्यानी रीण काढला सगळ्या मध्यमवर्गीय आणि मिडल क्लास लोकांनी, आणि रीण काढून हे धंदे त्यांच्यानी सुरू केले, ते सगळे धंदे हांच्यानी उडयला हांच्या कामा खातीर. सगळ्यांक अस्थमाचो त्रास, डस्ट पोल्युशन, लंग डिसीजीस, हे सगळें दिलें आमकां. सो त्यामुळे असे केलं. आणि सगळी मेजर्स तो आता संजीत रॉड्रिक्स बी जो सांगता, दे आर ऑल क्विक्सॉटिक मेजर्स अँड एफिमेरल मेजर्स. द फर्स्ट मॉन्सून विल प्रूव्ह इट. पणजेचो आमदार जो असा तो सांगता की 18 जून रोड जो असा तो हे जाऊपाचो असा म्हणून, भरपाचो असा म्हणून, ताका लस दिसूंक जाय आशिल्ली आणि कॉन्ट्रॅक्टरान पैसे खाल्ल्या म्हणून बाबूश मंसुरात सांगता. पण बाबूश मंसुरात इज नॉट स्ट्रेसिंग ऑन दी इन्क्वायरी. म्हाका फायनान्शियल ट्रान्सपरन्सी प्रत्येक काम जे झालं अंडर स्मार्ट सिटी, फ्रॉड्युलंट स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह, ताजो सगळ्या पणजेकरांक व्हाईट पेपर हा मुख्यमंत्र्यान इश्यू करचो पडटलो. नाजाल्यार इट इज अ 1500 crore नॅशनल स्कॅम हे गोव्यान जे झालं ते. आणि हाजेर सीबीआय इन्क्वायरी न्ही, हाजेर ज्युडिशियल इन्क्वायरी, सुप्रीम कोर्टाच्या अंडर, रिटायर्ड जजाच्या अंडर हांची इन्क्वायरी जाऊक जाय. इतली हांची कात सगळ्यांची दाट झाल्या, जनतेचे पैसे हे उधळूंक लागल्या, आणि पणजेकरांक उद्ध्वस्त करून या करंट आमदारांनी आणि सगळ्या स्मार्ट सिटी ऑफिस बेअरर्सांनी सोपवून उडयल्या. सर स्मार्ट सिटी रायबंद्रा सुद्धा पावता, रायबंद्रा इज अ केओस. रायबंद्रा त्यांच्यानी 3-4 लेबर्सांक थंय जिते मारले, कोणाचे काय सुपरविजन ना, इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन ना. जी सुडा, पीडब्ल्यूडी, सिवरेज डिपार्टमेंट, जे रायटफुली कॉर्डिनेशन असूक जाय, थंय कोणूच मनीस ना. सो त्यामुळे अशी सगळी स्थिती असा. त्यामुळे ज्या कामाचे अधिष्ठान, द फाउंडेशन, हे करप्शन असतात. दीस कंप्लीट वर्क इज सोक्ड इन द मॉरेस ऑफ करप्शन. दीस इज स्टक इन द रट ऑफ करप्शन असे म्हाका दिसता. इमॅजिन स्मार्ट सिटी पणजी इज अ कंप्लीट शेम ऑन द पीपल ऑफ पणजी. आणि हांच्यानी सगळे उद्ध्वस्त पणजेकरांचे, जी आमची पहिली सोबीत जी सिटी आशिल्ली ती हांच्यानी काबार करून उडयल्या. आणि मेल्ल्या मड्याच्या टाळवा वयले लोणी हे जे असतात हे खावपाक उठल्या असा माझा आरोप असा. हा तुम्हाला एक क्वेश्चन विचारा, त्यांच्यानी कोणी एक्सपर्टाक घेऊन गेले तर हे काम जावपाचे नसलेले? हय, एक्सपर्टांक त्यांच्यानी अपॉइंट करूंक जाय आशिल्ले, पण हांकां सगळ्यांक दिसता की ते स्वतः शाणे म्हणून. कित्याक हांचे सगळ्यांचे फायनान्शियल हे जे असा इंटरेस्ट जे आशिल्ले, दे वर इनवॉल्व इन इट. एक्सपर्टांक कशे हाडटले? एक्सपर्टाक हाडलो जाल्यार तो मॅन ऑफ इंटेग्रिटी आसपाचो आशिल्लो, पण हांच्यानी हाडूंक ना कोणाकूच. आणि आता कॉन्ट्रॅक्टरांचेर घालता. हांकां सगळ्यांक हफ्ते पावले, वयल्यान ते सकयल. हांव फुडें काडपाचो आसा 150 कोटी हांचो पयलो सीईओ घेवन गेलो. हो आतां कितलें व्हरतलो तो म्हाका खबर ना. डिसप्रोपोर्शनेट एसेटाची केस जी आसा ती संजीत रॉड्रिक्साचेर जावंक जाय. आणि द काइंड ऑफ एरोगन्स ही होल्ड, सिनियर IAS अधिकारी म्हणजे तुका जनता पगार देता, तू जनतेचो बापूय न्ही, हे म्हाका सांगूंक जाय. त्यामुळे हांकां सिरियसनेस ना. हे मॉन्सुनान हांची लायकी जी असा स्मार्ट सिटी कामांची सगळ्यांक दिसपाची असा. आणि सगळे पणजे जे असा जे हांच्यानी पाड घातला, ते सगळे पणजेकरांच्या फुड्यान येवपाचे. सर ओन्ली पणजे ना, रायबंद्रानूय स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट. रायबंदर इज अ पार्ट ऑफ पणजी न्ही. सो त्यामुळे रायबंद्रानूय त्यांच्यानी तेच केला. आणि उलयता व्हडले तोंडाक घेऊन आपल्याक लोकांच्या फळलेलं ना, मागीर कोणा खातीर तर लोकां खातीर करिना, जाल्यार तूं जनावरां खातीर स्मार्ट सिटी बांदता. हांवें परत सांगलां तुका. सो त्यामुळे अशी सगळी परिस्थिती आसा. कोणाचे कोणाक अकाउंटेबिलिटी ना, फायनान्शियल ट्रान्सपरन्सी ना, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ना, इंटर कॉर्डिनेशन जे असूंक जाय विदीन द डिपार्टमेंट्स ते ना, आणि स्वतःचे इगो जे असा ते घेऊन हे कॅमेराचेर येतात. आणि पणजेकरांक हांच्यानी फोणान मारपाचे, रायट फ्रॉम रिबंदर टू मिरामार हांच्यानी फोणान मारल्या सगळ्या. तुम्ही किती लोकांना संदेश वॉट शूड ऍक्च्युली बी डन? कलेक्टिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असतं ना. शरण भाऊ, हांव तुमकां क्वेश्चन विचारता, कित्याक तुम्ही इतले उलयल्या. किती रिस्पॉन्सिबिलिटी असता एज अ पब्लिक, तू रिस्पॉन्सिबिलिटी आहे एज अ सोशल वर्कर, तू रिस्पॉन्सिबिलिटी. तू किती सजेस्ट करता इन फ्युचर? आता ते पोचून त्या प्रोजेक्ट पणजेकरांनी उठचे पडटले. पणजेकरांन सगळे लिटरेट एज्युकेटेड असे लोक रावतात. वाय देर इज अ सायलन्स तेच म्हाका कळना. पणजेचो इंटेलिजन्सिया, एकॅडेमिया हे जे असतात ते सगळे तोंडात गुड्डो मारून उभे असतात. कोणे तरी उलोवंक जाय आशिल्ले. सो त्यामुळे कोणे तरी त्यांची सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी त्यांची. अरे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी इज द फाउंडेशन ऑफ एनी गव्हर्नमेंट, हे आमकां कळूंक जाय पणजेकरांक. पहिली गांवांतले लोक जे असा एक झाड मारल्यार सगळे रस्त्यार येतात, उदक ना जाल्यार सगळे रस्त्यार येतात. पणजेचे इतले शिरहरण जावन, वस्त्रहरण जावनूय कोणूच पणजेकर येवपाक उभा ना. ताजे म्हाका हे दिसता, म्हणजे नवलच दिसता म्हाका. तुमकां अशें कांय दिसता की कोण लोक भिवून भायर येना कशें दिसता? हय, भय आसात सरकाराचो.
धनबल, सत्ताबल आणि बाहुबल ह्या तिनूय विकृत्यांचे प्रतिनिधित्व करपी भावेश मोन्सरात. सो त्यामुळे ताजो भय असतो, पण कोण वडलो लागून गेला तो? अरे पणजे इज परमनंट इन नेचर. बाबूश इज नॉट, बाबूश फाल्यां मेलो जाल्यार इंडिविज्युअल्स आर नॉट परमनंट. हे आमकां कळूंक जाय. नश्वरा फाटल्यान कित्याक धांवतात? अरे शाश्वत जे आसा ते पणजे आसा, शाश्वत गोंय आसा, गोंयकार आज आसा फाल्यां ना. त्यामुळे अशा सगळ्यांचे सेन्स दवरून पणजेकार भायर सरचे पडटले. आणि आमच्या प्रत्येक कारभाराचे फायनान्शियल हांचे अकाउंटिंग जे आसा, अकाउंटेबिलिटी, ही विचारची पडटली. तुमकां दिसना की थोडे युथांनी भायर वचून अशी क्वेश्चन विचारूंक जाय? युथांनी येऊंक जाय भायर, आणि तांची रिस्पॉन्सिबिलिटी आसा ती. अरे आमच्या जाणट्यांनी आमकां जे दायज घालून दिलां ते आमची आता जबाबदारी आसा की तुमकां घालून दिवपाचे. त्यामुळे यूथ समजा उठलो ना आता जाल्यार तो लाचार जातलो, तो स्लेव्ह जातलो ऑफ पॉलिटिशियन्स. अशें आसा ना. सोसायटी हॅज इट्स ओन वेज ऑफ किपींग अ चॅक ऑन द पॉलिटिकल पॉवर ऑल्सो. इट एक्ट्स एज अ करेक्टीव मेकॅनिझम. हो रोल जो आसा तो युथांनी करचो पडटलो, ना जाल्यार पणजेचे उरिल्ली सुरिल्ली इज्जत जी आसा ती काबार जावपाची आसा. दोन तीन यूथ जे आसात ते मारून उडयले हांच्यानी स्मार्ट सिटीच्या नादान. सो त्यामुळे अशी भयानक परिस्थिती आसा. सर किती असतं खबर आहे, सध्या युथक जॉबूय ना, ते भायरूय सरिना, म्हणून ते खुं तरी भिरांतीन एक प्रत्येकाक गव्हर्नमेंट जॉब मिळूंक शकना. गव्हर्नमेंटाचेर ऑलरेडी लोड आसा, तांचे कडेन पयशे ना लोकांक पगार दिवपाक. हे खंयच्या आधाराचेर सरकारी नोकऱ्यो बिकऱ्यो भायर काडटा ते म्हाका खबर ना. आय नो द फॅक्ट्स, फिगर्स, एव्हरीथींग. सो त्यामुळे प्रत्येकान गव्हर्नमेंट सरकारी नोकरेच्या फाटल्यान न लागता स्वतः किती तरी धंदो करप. अरे तो बारीक असाना, व्हडलो असाना. स्वयंपूर्ण म्हणजे किती? स्वयंपूर्ण सरकार करूंक शकना, स्वयंपूर्ण समाजच जाऊंक शकता भितरल्यान. त्यामुळे हाजो विचार करचो.